हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण दोन फ्लेवर्स एकत्र पाहणार आहोत. व्हॅनिला आणि चॉकलेट दोन्हीही स्पॉन्ज आपण बनवणार आहोत मार्बलमध्ये. तर हा मी फक्त स्पॉन्ज सेल आउट करते. या पद्धतीचे स्पॉन्ज जेव्हा आपल्याला ऑर्डर्स येतात ते कितीला विकायचे, कसे बनवायचे, जास्तीत जास्त एक्स्ट्रा सॉफ्ट कसे बनवता येतील हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरुवात करूयात. तर इथे मला दोन्हीही केकची ऑर्डर आहे, म्हणजे दोन्हीही फ्लेवर्स आहेत. तर आता आपण हा केक जो आहे तो बनवणार आहोत 1 किलोचा. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 कप आणि थोडंसं वरती प्रीमिक्स, म्हणजे साधारणतः 150 ते 300 ग्रॅम प्रीमिक्स घेतलं आहे. आणि सेम पद्धतीने आपण चॉकलेटचं सुद्धा प्रीमिक्स घेणार आहोत. तर इथे आता आपण या प्रीमिक्समध्ये 2 ते 3 टेबलस्पून ऑइल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक जो आहे तो जास्त सॉफ्ट होईल. आता मी 2 किंवा 3 टाकायचे, कारण कसं होतं, आपण जेव्हा तेल व्यवस्थित टाकतो तेव्हा आपला स्पॉन्ज जो आहे तो एकदम सॉफ्ट होतो, मॉइस्ट होतो. आणि सर्वात महत्त्वाचं, हा जो केक आहे तर हा आपण फक्त स्पॉन्ज कस्टमरला विकणार आहे, त्यामुळे हा एक्स्ट्रा सॉफ्ट कसा होईल हे बघायचं. त्यामुळे तेल टाकताना कंजूसी करू नका. साधारणतः 2-2 टेबलस्पून तरी प्रत्येकामध्ये ऑइल मी ॲड केले. आता इथे बघा, साधारणतः या कन्सिस्टन्सीचं बॅटर आहे. मी आणखी थोडंसं पाणी ॲड करते, जेणेकरून काय होईल की आपल्याला थोडंसं फ्लोई पाहिजे, कारण आपल्याला मार्बल द्यायचा आहे, व्यवस्थित इफेक्ट आला पाहिजे. तर हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बीटरनेसुद्धा फेटू शकता एक्स्ट्रा सॉफ्ट करण्यासाठी. जेव्हा बीटरने आपण फेटतो तेव्हा त्यामध्ये जास्त एअरी इफेक्ट तयार होतो आणि सुंदर असा केक जो आहे तो एक्स्ट्रा स्पॉन्जी, एक्स्ट्रा सॉफ्ट होतो. तर इथे बघा, आता त्याच पद्धतीने मी चॉकलेटचा सुद्धा स्पॉन्ज जो आहे तो मिक्स करून घेते आणि त्यामध्ये सुद्धा पाणी ॲड करते. तर इथे तुम्हाला जर का नुसता स्पॉन्ज सेल आउट करायचा असेल तर तुम्ही दूध वापरलं तरी चालेल, तेलाऐवजी बटर वापरलं तरी चालेल, तेवढा सेम मेजरमेंटने वापरायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्रा टेस्ट येईल. परंतु आता हे केक विकताना साधारणतः आपण क्रीम आणि केक सकट 300 रुपये अर्धा किलोचे घेतो, म्हणजे जवळपास क्रीम 150 रुपयांची आणि स्पॉन्ज 150 रुपयांचा, साधारणतः असं पकडून चालूयात. तर साधारणतः अर्धा किलोसाठी आपण हा जो केक आहे तो फक्त 1/4 किलोचा स्पॉन्ज वापरतो, त्यामुळे साधारणतः तो 150 किंवा त्यापेक्षा कमी होईल. आणि हा जो आहे तर तो 1 किलोचा मी देत असते साधारणतः 350 ते 400 रुपयांना. आता इथे बघा, माझ्याकडनं थोडंसं स्किप झालं. मी काय केलेलं आहे, 2 चमचे घेतलेले आहेत. 1 चमचा हे बॅटर टाकायचं आहे, 1 चमचा व्हाईट बॅटर टाकायचं आहे, 1 चमचा ब्लॅक बॅटर टाकायचं आहे. या पद्धतीने आपण सगळं बॅटर जे आहे ते व्यवस्थित आपल्या टीनमध्ये पोअर करून घ्यायचं आहे. एकदम सोपी मेथड आहे. थोडे इकडं तिकडं झालं तर काहीही मोठा फरक पडणार नाही. तो जो मार्बल आहे तो मार्बलच होणार आहे. फक्त हा तुम्हाला मला कट करून दाखवता आला नाही, कारण हा कस्टमरचा केक होता आणि त्यांना कट करायचा होता. परंतु ह्याचं सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे बघा, हळूहळू टाकायचे बॅटर. सॉरी, आपण 1 स्पून ब्लॅक आणि 1 स्पून व्हाईट टाकायचे थोडक्यात. इथे बघा किती सुंदर हे दिसतं आहे. आणि ह्याला छान असं टॅप करून हे आपण ठेवून देणार आहोत आपल्या कढाईमध्ये बेक करायला. शक्यतो मी सध्या तरी कढाईतच बेक करते. तर इतका सुंदर असा हा केक आपला तयार होणार आहे. आणि इथे बघा, हा मी कढाईत बेक करून घेतला आहे आणि आपला सुंदर असा बेकसुद्धा झालेला आहे, खूप छान फुगून आलेला आहे. साधारणतः हा वजनानुसार 1 किलोपर्यंतचा केक झालेला आहे. आणि हा जो आहे तर तो कस्टमरला मी 350 ते 400 रुपयांना आपण द्यायचा आहे वजनानुसार. तर इथे बघा, आपण जो पेपर आहे तो काढून घेणार आहोत आणि त्यालासुद्धा मार्बल इफेक्ट आलेला आहे पेपरलासुद्धा. आणि खूप सुंदर हा केक झालेला आहे. आता इथे जे आहे तो सुंदर असा मार्बल इफेक्ट दिसत आहे. काही चॉकलेट आणि काही व्हॅनिलाचं प्रीमिक्स आहे, त्यामुळे खूपच सुंदर दिसत आहे. आणि टेस्टलाही हा छान लागतो. जेव्हा 2 फ्लेवर्स आपल्याला एकत्र खावेसे वाटतात तेव्हा या पद्धतीचे केक्स नक्की बनवा. सेम तुम्ही इथे मैद्याचासुद्धा बनवू शकता, आपण तोसुद्धा लवकरच बघणार आहोत. तर खूप छान हा केक झालेला आहे, अप्रतिम दिसत आहे.
आणि तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे. कधी कधी कस्टमरला क्रीमचे स्पॉन्ज नको, क्रीमचे केक नको असतात, तेव्हा तुम्ही त्या बदल्यात हा केक नक्की देऊ शकता. सेलिब्रेशनसुद्धा होईल आणि क्रीमचाही केक त्यांना जाणार नाही. तर अशा पद्धतीने केक सुंदर झालेलाच आहे. आपल्या चॅनलवरती ऑडी इकोबेकवाल्यांकडून गिव अवे आहे. अजूनही पार्टिसिपेट केलं नसेल तर जाऊन पार्टिसिपेट करा. रिसेंटली व्हिडिओ अपलोडेड आहे, त्याखाली जाऊन कमेंट करायचे. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.